नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत। नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज। राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते शरद पवार रविवारी नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कार्यकर्ता मेळावा, महिलांसाठी बचत गट मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रीय नेते शरद पवार उपस्थित राहणार असल्याची माहिती मुंबई जिल्हा महिला अध्यक्ष सुलजा सुतार यांनी पत्रकार परिषदेत दिली। मुंबईतील सेक्टर नंबर 26 नेरूळ येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे सुतार यांनी सांगितले। या मेळाव्यामध्ये महिला बचत गटांना लघुउद्योग व स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबिर, सन्मान स्त्री शक्तीचा पुरस्कार सोहळा, 300 गरजू महिलांना शिलाई मशीन वाटप, महिलांसाठी भव्य अर्धकुंकू समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे सुलजा सुतार यांनी सांगितले। यावेळी नवनिर्वाचित मुंबई जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील व ज्येष्ठ समाजसेवक संदीप सुतार उपस्थित होते। त्या 26 नोव्हेंबर 2023 रोजी नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे कार्यकर्ता मेळावा आणि महिला बचत गट मेळावा घेण्याचं आम्ही इथे नवी मुंबईत आयोजिलेलं आहे। स्थळ आहे नेहरू ज्योतिंगदेव मैदान आगरीकोळी भवनच्या मागे आणि वेळ आहे 6 ते 8 वाजेपर्यंत। आणि ह्या कार्यक्रमामध्ये आम्ही आमचे आदरणीय आराध्य दैवत शरदचंद्रजी पवारसाहेब आम्हाला प्रमुख उपस्थित पाहुणे म्हणून लाभलेले आहेत आणि त्याचबरोबर सुप्रियाताई सुळे, जयंत पाटील साहेब, आमचे आवाड साहेब, आमचे शशिकांत शिंदे साहेब आणि रोहिणीताई, आमच्या नवनिर्वाचित महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणीताई खडसे मॅडम, मेहबूबाई शेख आणि युवती अध्यक्ष सक्षना सलगर मॅडम ह्या प्रमुख उपस्थितीत राहणार आहेत आणि इतर मान्यवर सन्मान्यवरही या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत। आणि ह्या मेळाव्याचं आयोजन आम्ही महिला बचत गट मेळावा, महिलांना सक्षमीकरण आणि आर्थिक सक्षमता द्यावी यासाठी आणि त्यांना एक हक्काचं व्यासपीठ निर्माण करून द्यावं म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्यांना आम्ही 100 बचत गटाच्या स्टॉलचं आयोजन त्यावेळी तिथे केलेलं आहे आणि ते दुपारी 2 वाजल्यापासून रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत तो बचत गटाचं स्टॉल विक्री प्रदर्शन राहणार आहे। आणि कार्यक्रमस्थळी आमच्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभ हस्ते गरजू गरीब महिलांना 300 शिलाई मशीनचं वाटप आम्ही ह्या कार्यक्रमामध्ये करणार आहोत। तसंच आपल्या महिला ह्या कर्तृत्ववान आहेत आणि ह्या अशा कर्तबगार स्त्रियांचा स्त्री शक्ती सन्मान पुरस्कार सोहळा आम्ही ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित केलेला आहे आणि अशा 15 पुरस्कृत कर्तृत्ववान स्त्रियांना आम्ही हा स्त्री शक्ती सन्मान पुरस्कार आम्ही ह्या निमित्ताने आमचे आराध्य दैवत आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभ हस्ते प्रदान करणार आहोत। आणि असेच विविध कार्यक्रमांची रेलचेल ठेवत महिला बचत गटांना मार्गदर्शनही या निमित्ताने लाभणार आहे जेणेकरून ज्या महिलांना आपल्या बचत गटाच्या माध्यमातून आपण काय करू शकतो याची माहिती नसेल त्यांना ह्या मेळाव्याच्या माध्यमातून आम्ही चलचित्र आणि स्टॅच्यूच्या माध्यमातून तेही त्यांना दाखवून देणार आहोत की महिला बचत गटाच्या माध्यमातून काय कार्य चालतं। कारण आमचे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि आमच्या सन्माननीय सुप्रियाताई सुळे मॅडम यांनी महिला बचत गटांचं सक्षम बचत गट स्थापन करून त्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी जो विडा उचलला तो विडा आजता एक त्यांचं चालू आहे आणि आज त्या महिला बचत गटांसाठी आमच्या ताई खूप काम करत आहेत आणि ह्या महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या म्हणून त्यांना विविध प्रशिक्षण शिबिरं राबवून त्यांना त्यांचे जे प्रोडक्ट्स आहेत ते बचत गट प्रदर्शनाच्या माध्यमातून तसेच त्यांना मॉल आता रिलायन्स मॉलमध्ये कायमस्वरूपी स्टॉल देऊन ह्या महिलांना ते रोजगार उपलब्ध करून दिले आहे जेणेकरून त्यांनी बनवलेल्या मालाला एक विक्री केंद्र उपलब्ध होईल। आणि असे 2 स्टॉल आपल्या नवी मुंबईमध्ये इन ऑर्बिट मॉल आणि ऐरोलीच्या मॉलमध्ये रिलायन्सच्या मॉलमध्ये हे 2 स्टॉल सुप्रियाताईंनी स्वतः उपलब्ध करून दिलेले आहेत आणि त्या माध्यमातून आज महिलांना रोजगार प्राप्त झालेला आहे। अशाच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात आणि त्या कशा संधी आपल्याला उपलब्ध होतील ह्याचा महिलांना माहिती मिळावी त्यासाठी आम्ही आज ह्या मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे। आणि याचबरोबरीने आमचे आदरणीय शशिकांत शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष सी आर पाटील साहेब तसेच
कार्याध्यक्ष जी एस पाटील साहेब आणि युवक अध्यक्ष अन्नू अंगरे साहेब यांच्या माध्यमातून हा कार्यकर्ता मेळावा या नवी मुंबईमध्ये आम्ही हा मोठ्या जल्लोषात पार पाडणार आहोत. येत्या 26 तारखेला पवारसाहेब महिला मेळाव्याच्या निमित्ताने नवी मुंबईमध्ये येत आहे. महिलांना मजबूतीकरण करून त्यांच्यामध्ये असणारी कला लोकांच्या परत जायचं म्हणून सुप्रियाताईंनी आम्हाला याच्याबद्दल सहकार्य केलेलं आहे. मगाशी ताईंनी सांगितल्याप्रमाणे मॉलमध्ये 2 स्टॉल आम्हाला दिले. महिलांना आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे हा उद्देश नेहमी सुप्रियाताई आम्हाला सांगत असतात आणि ह्या उद्देशाने पवारसाहेब आम्हाला त्या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी येत आहे. ब्युरो रिपोर्ट, प्रबोधन दिशा न्यूज, मुंबई. पुढील बातमीसाठी अपडेट राहा. प्रबोधन दिशा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा.